कलर्स मराठीवरील मालिका चंद्र आहे साक्षीला मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत श्रीधर आता पुन्हा एकदा टेंभेवाड्यात आलाय। तर स्वाती तिकडे संग्रामच्या घरी त्याच्या आईच्या 61 निमित्त पोहोचलीय। तर संग्रामच्या घरातील सगळ्यांना देखील स्वाती फारच आवडलीय। तर संग्रामची मैत्रीण तसेच मामे बहीण प्रियाला मात्र स्वाती अजिबात आवडली नाहीये। तर प्रियाला संग्रामशी लग्न करायचंय पण संग्रामने स्वातीशी त्याचं लग्न ठरवल्याने ती मात्र फारच नाराज झालीय व आपण लवकरच या दोघांना वेगळं करू असं आता तिने मनाशी निश्चय केलाय। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं संग्रामची मानलेली मामे बहीण प्रिया ही लंडन वरून परत आली होती तर संग्राम स्वतः तिला रिसीव करायला गेला होता। तर आता संग्राम लग्नाची घोषणा करणार असल्याचं तिला समजलं होतं आणि त्यामुळे ती मुलगी मीच असणार असा ठाम विश्वास तिला वाटत होता पण संग्रामने स्वातीला घरी आणलंय आणि त्यामुळे तिचा राग शिगेला पोहोचलाय। तर आता ती संग्राम आणि स्वातीशी गोड बोलून त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते तर ती स्वातीची सगळी काही माहिती देखील घेण्याचा प्रयत्न करते। तर संग्राम आणि स्वाती बोलत असतात तर स्वातीला देखील संग्रामचं घर फारच आवडलंय। तर संग्रामकडे सगळं काही असल्या ती संग्रामला म्हणते त्यामुळे माझ्यापेक्षा अतिशय चांगली मुलगी ही तुला मिळेल असंही ती संग्रामला म्हणते। तर इतक्यातच प्रिया देखील तिथे येते व त्या दोघांशी बोलू लागते पण तेवढ्यातच स्वातीला उमाचा फोन येतो व श्रीधर घरी आला असल्याचं ती स्वातीला सांगते व श्रीधर आपल्यासाठी भजी घेऊन आल्याचंही ती स्वातीला म्हणते आणि त्यामुळे स्वाती मात्र मोठ्या चिंतेत पडलीय व तिने तिथून पटकन निघून जाण्याचा निर्णय घेतला पण घरी पोहोचता तिथे श्रीधर नसतो तर श्रीधर गेला असल्याचं उमा म्हणते। तर माधवी आपण श्रीधरला येताना आणि जातानाही पाहिलं नसल्याचं म्हणते व उमाला भासच झाला असेल असंही आता माधवीने म्हटलंय त्यामुळे उमाला खरंच भास झाला असेल असं आता स्वातीला देखील वाटतंय पण स्वातीच्या टेबलवर श्रीधरचा चष्मा असतो पण स्वातीचं अजूनही त्यावर लक्ष गेलेलं नाही त्यामुळे सर्वांची नजर चुकून श्रीधर हा टेंभेवाड्यात आला होता तर तो उमाशी बोलला देखील त्यामुळे श्रीधरचा आता यामागे नक्की काय प्लॅन असणार हे तर येणाऱ्या भागात स्पष्ट होईल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।